मागच्या व्हिडिओ मध्ये आपण सराव संच 1.2 शिकलो होतो. आठवीचं गणित शिकतोय आणि त्यातील आपण परिमेय संख्या पहिल्या व्हिडिओ मध्ये बघितल्या, त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओ मध्ये त्याचा लहान मोठेपणा बघितला. आता आपण परिमेय संख्येचं दशांश रूप शिकणार आहोत. तुम्ही मागच्या इयत्तांमध्ये दशांश रूप बघितलेच असेल, पण आता आपण आवर्ती दशांश रूप ही आपण शिकणार आहोत. आवर्ती दशांश रूप कसं द्यायचं, काय करायचं हे आपण ह्या व्हिडिओ मधून शिकणार आहोत. तर सुरुवातीला प्रथम आपण काय करूया, दोन चार एक्झाम्पल घेऊया, उदाहरणं घेऊया आणि त्यानंतर आपण सराव संच 1.3 सोडवायला चालू करूया. आता घ्या परिमेय संख्यांचे दशांश रूप कशाला म्हणायचं. मला काय दिलंय 7/6, मला काय दिलंय 7/6, म्हणजे काय, हा काय माझा छेद आहे आणि हा काय झाला माझा अंश आहे. बरोबर, म्हणजे मी भागाकार करणार. आता भागाकारात जाऊ आपण. बरोबर, छेदाने कशाला भागत असतो आपण, अंशाला भागत असतो. म्हणजे 7/7 6 1 6 एक उरला. प्रश्न पडला असेल आता दशांश रूपात कसं काय करायचं, तर दशांश रूप देत असताना आपण काय करतो, इथं दशांश रूप देतो आणि इथं काय करतो, शून्य देतो, म्हणजे आपल्याला पुढचा भागाकार करता येतो. काय करतो मी परत बघा, 6 1 6 6 घेतले, 7 6 गेले, 1 उरला. आता माझ्याकडे 1 नव्हता, 1 आता 1 ला भाग जात नाहीये 6 ने, आणि मग मी काय करेल, इथे एक दशांश चिन्ह देईल आणि त्यानंतर मी काय करेल, 0 देईल. त्यामुळे मला पुढचा भागाकार काय करेल, सुरळीत करता येईल. आता पुन्हा एकदा 6 1 6 4 उरले, परत 0 देईल, कारण मी इथं वरती दशांश रूप घेतलंय, त्यामुळे मी 0 देत राहणार. 6 6 36, परत 4 0, 6 6 36, परत 4 0, 6 6 36. चार आपण कितीही भागाकार केले तरी 4 येतच राहणार आहे, म्हणून आपण याचं उत्तर कसं लिहिणार, 7/6 बरोबर, किंवा इथं लिहूया 7/6 बरोबर 1.666 अखंड वेळ येते. मग मी असं लिहिण्यापेक्षा 7/6 1.16 त्याच्यावरती काय मारेल, रेष मारेल. याला काय म्हणतात, आवर्ती दशांश रूप. याला काय म्हणतात, आवर्ती दशांश रूप. याला काय म्हणतात, आवर्ती दशांश रूप. परत एकदा सांगतो, नीट लक्ष द्या. 6 1 मला 7/6 दिले आणि ते कशात लिहायला लावले, मला दशांश रूपात लिहायला लावले. 6/7 6 1 6 1 उरला, मग 0, मग मी काय केलं, एक दशांश रूप दशांश चिन्ह दिलं आणि 0 घेतला. 6 आले, परत 6 1 6 4 उरले, परत 0 घेतला, कारण दशांश चिन्ह दिलंय, मग मी 0 घेत राहणार. बाकी सारखी 4 येते, म्हणजे ती संख्या काय होणार आहे, तर सारखी सारखी येणार आहे. मग मी उत्तरात ती संख्या सारखी सारखी लिहिली का, नाही. मग मी ती सारखी सारखी न लिहिण्याच्या ऐवजी, हे 6 6 6 सारखे लिहिण्याच्या न लिहिण्याच्या ऐवजी मी 6 वर काय करेल, आवर्ती देईल. काय देईल मी 6 वर, आवर्ती चिन्ह देईल. म्हणजे काय, याच्यावरून असं लक्षात येतं की 6 शेवटपर्यंत 6 येत राहणार आहे आणि त्याला भागच त्याची बाकी 4 येत राहणार आहे आणि त्याचं उत्तर पण काय येत राहणार आहे, 6 येत राहणार आहे. हे झालं आपलं परिमेय संख्यांचं दशांश रूप. अजून एक उदाहरण बघू, अजून एक उदाहरणाकडे आपण जाऊया. उदाहरण आहे माझं, पुढचं उदाहरण घेऊया, 5/6. काय उदाहरण माझं, 5/6. आता 5/6 बघूयात, 6 आणि 5, कारण काय करतो आपण, छेदाने भागतो ना, हा छेद आणि हा आहे अंश. 6 काहीच नाहीये, म्हणजे भागच जात नाही, मग मी काय करेल, 6 0 0 5 येईल. आता मी काय करेल, दशांश रूप देईल आणि इथे 0 घेईल, म्हणजे मला खालचा भागाकार काय करता येईल, करता येईल. 6 6 8 48, 2 उरले, 0 परत घेतला, 37 18,
परत दोन उरला शून्य घेतला सायंत्रिक 18 परत दोन घेतला दोन उरला बाकी मध्ये परत सायंत्रिक 18 आता हे 3 3 3 याचे थांबणार आहेत का नाही कारण का बाकी काय आहे त्याची दोनच आहेत म्हणजे परत 6 भाग कशाने जाणार आहे 3 ने जाणार आहे म्हणजे 3 3 काय मी सारखे लिहित बसणार आहे का नाही मग मी काय करेल उत्तरामध्ये 5/6 बरोबर 0.83 लिहील आणि त्याच्या डोक्यावरती काय मारेल एक रेष मारे याला म्हणतात आवर्ती दशांश रूप याला काय म्हणतात आवर्ती दशांश रूप याला काय म्हटलं जातं आवर्ती दशांश रूप आता आपण जाऊया सर्व संचकडे सर्व संचक पॉइंट 3 बघणार आहे आणि परिमेय संख्यांचं काय सांगितलंय दशांश रूप काढायला लावलेला आहे पहिले उदाहरण दिलेले 9/27 ह्याच्यातला अंश काय आहे 9 आहे आणि खालचं काय आहे मग मी काय करतो भागाकार करत असताना बरोबर ना इथं काय करेल छेद छेद काय करेल 37 इथं लिहिल आणि अंश कुठं लिहिल इथं लिहिल पण 37 च्या पाढ्यात 9 आहे का नाही म्हणजे 37 ने भाग जातोय का नाही भाग जात म्हणून मी काय करेल पहिल्यांदा 37 0 37 घेईल काय घेईल 37 0 37 आता दशांश रूप देईल पॉइंट देईल देता दशांश चिन्ह आणि त्यानंतर नाही इथे काय लिहिल 0 लिहिल 37 एके 37 37 दुने 74 वजाबाकी करेल आता वजाबाकी शून्यातून 4 जातात का नाही मग 10 आणि इथला काय घेईल 8 काय उरले रे मग 6 आणि इथे काय उरले 1 परत इथे 0 लिहिल आता 37 चा पाढा तर येत नाही मला सोपी ट्रिक सांगतो 3 चा पाढा तर येतोय मला मग मी काय करेल 37 3 3 चौक 12 3 5 15 मग मी 37 ला 4 ने गुणून बघेल त्याच्याजवळ उत्तर येते का 4/7 = 28 7/2 2 4/3 = 12 2 14 148 येतंय जवळ म्हणजे मी काय लिहिणार 4 लिहिणार आणि इथं काय लिहिणार 148 पाढा तुम्हाला तयार करता आला पाहिजे तसंच सेम इथं 10 इथं 5 5 आणि इथं 0 12 परत इथं काय येईल 0 येईल मग परत मी पाढा तयार करेल आता पाढा कर 3/6 = 12 पण मी काय करेल 3 3 9 म्हणजे 37 चा पाढा तयार करताना मी काय करेल याला 3 ने गुणेल 7/3 = 21 7/2 3 3 9 2 11 111 आलं परत आता इथं 9 आला आता हा 9 परत इथं आला म्हणजे परत 9 ने परत बाकी काय येणार आहे 9 म्हणजे हे काय होणार आहे सारखं सारखं काय येणार आहे परत परत येणार आहे म्हणजे रिपीटेड होणार आहे म्हणजे माझं उत्तर काय असेल रे मग याचं 0.243 आणि 9 बाकी उरली म्हणजे 9 पासून परत मला या स्टेप कराव्या लागतील खाली पर्यंत म्हणजे माझं उत्तर काय येईल आवर्ती कशाला देईल मी 2 4 3 ला आवर्ती देईल काय देईल 2 4 3 ला कारण हे 2 4 3 काय येणार आहे सारखेच येणार आहेत कारण 9 बाकी राहिली ही 9 बाकी दिसते का ही 9 बाकी आणि ही 9 बाकी परत 9 0 सेम 0 घेणार 90 देणार परत ही हेच उरणार परत इथं 0 देणार परत म्हणजे 2 4 3 2 4 3 सारखं येणार मग ते सारखं लिहिण्याच्याऐवजी मी त्याच्यावरती काय देणार आवर्ती देणार त्याच्यावरती काय देणार आवर्ती देणार हे झालं आपलं पहिलं गणित आता दुसरं गणिताकडे जाऊ दुसरं गणित काय दुसरं गणित चालू करू सर्वच्छ संच 3 मधला 18/42 आहे मला 42 ने भाग द्यायला थोडासा प्रॉब्लेम येईल त्यामुळे मी काय करेल त्याला मूळ रूपात आणेल मग हा आकाशाच्या पाढ्यात आहे मागच्या व्हिडिओ मध्ये शिकलो होतो 6/6 पाढ्यात आहे दोन्ही पण सायंत्रिक 18 आणि 6/7 = 42 मग मी काय लिहिल 3/7 हे काय करेल 3/7 मग मी भाग देताना कशाने देईल माझा अंश काय आला हा अंश आला आणि हा काय झाला छेद झाला हा काय झाला माझा छेद झाला आता मी काय करेल भागाकार चालू करेल 7 आणि 3 7 0 0 कारण 7 पेक्षा बारीक आहे 3 उरले दशांश चिन्ह देईल 0 घेईल 7/6 = 28 2 उरतील परत 0 घेईल 7 × 2 = 14 6 उरतील 0 देईल 7 × 8 = 56 4 उरतील 0 देईल 7/42 परत 8 उरतील आता आपण इथं कॅरी फॉरवर्ड करू पुढे 8 आलेले 8 ला 0 देऊ 8 = 7 1 आता 8 आलेले म्हणजे 7 1 7
एक उरला परत शून्य देऊ सात एक सात तीन उरले आले का तीन म्हणजे काय इतना पुढे येताना परत भागाकार एवढं सगळं करावं लागेल मला आणि त्यानंतर नाही उत्तर येईल म्हणून याचं उत्तर काय येईल आपलं अँड 0.428 611 ही माझं उत्तर झालं परंतु याच्यावर आवर्ती चिन्ह कशावर दिली मी कारण तीन पासून परत चालू होणार आहे म्हणजे काय ह्या संख्या सारख्या सारख्या येणार आहेत या संख्या काय येणार आहेत सारख्या सारख्या येणार आहे म्हणून त्याच्यावरती काय दिली मी आवर्तीचं चिन्ह देऊन टाकत आवर्तीचं चिन्ह देईल आणि थांबेल मी तर सरळ संच 1.3 मधलं तिसरं गणित बघूया 9 छेद 14 दिलेलं आहे मग मी काय याच्यामध्ये काय माझा छेद तुम्हाला सारखं सारखं सांगायची गरज पडणार नाही असं मला वाटतंय हा छेद आहे आणि हा अंश आहे मी त्याचा भागाकार करायला चालू करेल 14/9 सेम तसं जे 14 ने भाग जातोय का 9 ला नाही म्हणून मी काय करणार 14/0/0 घेणार 14/0/0 आणि हे 9 घेईल दशांश रूप दिल्यानंतर इथे शून्य मला घेता येतो म्हणून इथं दशांश रूप दिलं आणि शून्य घेईल आता 14/5 70 14/84 14/ काय होईल 84 परत काय उरतील इथं मला आता 6 उरतील 0 14 पाडा परत म्हणेल 14 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
शून्य गेली चौदह दुने अठावीस चौदह त्रिक बेचाळ म्हणून इथे काय येईल चौदह दुने अठावीस इथे उरतील आता बारा बरोबर आता मी काय करेल शून्य देईल चौदह चा पाढा परत म्हणेल आणि चौदह चा पाढा परत म्हणल्यानंतर चौदह आठ काय येईल एकशे चौदह आठ एकशे बारा येईल आणि चौदह आठ एकशे बारा आल्यानंतर उरतील बाकी एकशे वीस मधनं एकशे बारा गेले म्हणजे काय दहा इथं एक येईल एकात एक गेला शून्य आणि शून्य म्हणजे आठ येईल आणि परत मी काय करेल इथं शून्य घेईल चौदा पंचे सत्तर आता दहा उरतील चौदा पेक्षा दहा लहान आहेत म्हणजे मी तिथं परत शून्य घेईल शंभर शून्य घेतला मी शंभर केले तिथं आणि चौदा सत्ते अठ्ठ्याण्णव दोन उरतील परत मी शून्य घेईल चौदा एके चौदा आता उरले सहा सहा कुठं आलते का आलते सहा कुठं आलते इथं आलते ना आपले म्हणजे इथनं परत काय होईल परत रिपिटेशन चालू होईल परत सुरुवात होईल म्हणजे सहा कुठपर्यंत आलते माझे इथपर्यंत आलते मग मी उत्तरात काय देईल कुठनं परत चालू होणार आहे इथनं चालू होणार आहे म्हणून हे काय होईल आवर्ती कशाला देईल याला देईल कारण हे परत रिपीट आपलं चालू होणार आहे म्हणून याचं उत्तर येईल नऊ छेद चौदा बरोबर शून्य पॉईंट चौसष्ट अठ्ठावीस पाच सात एक आणि आवर्ती फल कशाला येईल वरच्या याला येईल कारण ते काय होणार आहे परत रिपीट होणार आहे रिपीट होणार आहे म्हणजे काय एक तुम्हाला करून दाखवतो हे वजा सहा आहे म्हणजे शून्य दिला परत काय येणार आहे आकडा काय येणार आहे बघा चौदा चौदा चौक छप्पन्न काय येईल परत हे बघा चौदा चौक छप्पन्न परत चार उरले शून्य दिला चौदा दुने अठ्ठावीस बारा उरले परत शून्य दिला चौदा आठ एकशे बारा आठ उरले परत शून्य दिला चौदा पंचे सत्तर म्हणजे काय हे असं कंटिन्युअसली येत राहणार हा ह्या आकड्यापासून काय होणार आहे ते कंटिन्युअस येत राहणार आहे म्हणून ते लिहिण्यापेक्षा आपण काय करतो त्याला आवर्तीचं चिन्ह देतो आणि तिथं काय करतो आपण थांबवतो एकशे वजा एकशे वजा एकशे तीन छेद पाच भागाकार करायला चालू करेल मी सोपा आहे कारण का पाच एकशे तीन दिलेले आहे पाच दुने दहा शून्य उरेल तीन गेले खाली आता भाग जातोय का नाही जात म्हणजे पाच शून्य काय करेल पाच शून्य शून्य करेल तीन उरेल बरोबर आणि त्यानंतर इथं पॉइंट देईल म्हणजे दशांश रूप देईल आणि शून्य घेईल पाच सात तीस बाकी शून्य आली आहे म्हणजे इथं आवर्ती चिन्ह कुठलंही येणार नाही म्हणजे आपलं उत्तर काय याच्यामध्ये वजा एकशे तीन छेद पाच बरोबर काय उत्तर येईल माझं वीस छेद वीस पॉइंट सहा आणि त्याला काय असलं चिन्ह येईल वजाचं कारण वजा भागिले अधिक होत असेल तर उत्तर काय येतं माझं वजा वीस छेद वीस पॉइंट सहा
वजा 11 छेद पुढसकणे दिलेले आहे मला वजा 11 छेद 13 आता काय दिलेले आहे 13 छेदात दिलेत आणि हे 11 आता भाग जात नाहीये म्हणजे 13 0 0 11 खाली येते बरोबर आता मी काय केलं इथे पॉइंट चिन्ह देईल आणि इथे 0 देईल 13 8 104 104 येईल 110 म्हणून 104 गेल्यानंतर 6 उरतात 0 येईल 13 चा पाढा म्हणजे 13 चौक 52 आता काय उरतील 52 60 मधून 52 गेल्यानंतर 8 उरतील 8 परत इथे 0 देईल परत पाढा म्हणजे 13 सम 78 परत इथे 2 उरतील 0 देईल 13 1 13 परत 7 उरतील बरोबर आता परत 0 देईल 13 चौक 52 13 5 65 परत इथे काय उरतील आता 5 उरतील मी बघेल 5 कुठे येते का सेम नाही येते मग परत इथे मी 5 ला काय देईल पुढे 0 देईल परत 33 39 11 उरले 11 आलेत का आलेत म्हणजे इथं परत काय होणार आहे सेम तसंच सुरुवात होणार आहे म्हणजे कुठला येणार आहे हे अख्खं काय येणार आहे आवर्ती येणार आहे संपूर्ण काय येणार आहे आवर्ती येणार आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे वजा 11 छेद 13 बरोबर 0.84615 हे पूर्ण काय असणार आहेत आवर्ती येणार आहेत कारण ते सारखे येत राहणार आहे जोपर्यंत आपण भाग देत राहू तोपर्यंत जर आज आपण सराव संचय 1.3 बघितला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद.